टोकियो मेन्स हॉकी ऑलिम्पिक्समध्ये भारताने कांस्य पदकाची कमाई केली आहे. भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला. भारतीय हॉकी संघाला 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची संधी मिळाली आहे. उपांत्य फेरीत भारताचा बेल्जियमकडून पराभव झाला होता, तर जर्मनीचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. दोनही संघांमध्ये कांस्यपदकासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाली. अखेर भारताने जर्मनीचा धुव्वा उडवत विजय मिळवत कांस्यपदकाची कमाई केली. भारताने 5-4 आघाडी घेतली होती आणि ही आघाडी कायम राखत विजय मिळवला. सामन्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली आहे. सामना सुरू होताच जर्मनीकडून आक्रमक खेळी करण्यात आली. बचावात्मक खेळी करणाऱ्या भारतीय संघावर जर्मनीकडून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू होता. पहिल्या क्वार्टर्सच्या 2 मिनिटाला जर्मनीने पहिला गोल करत आघाडी घेतली आणि आपली चुणूक दाखवून दिली. लॉंग कॉर्नरचा जर्मनीने पुरेपूर फायदा घेत हा गोल केला. त्यानंतर भारतीय टीमनेही आक्रमक खेळी करत गोल करत जर्मनीवर मात केली आहे. भारताने आपला खेळ उंचावत 5-4 आघाडी घेतली आहे. तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याची भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्वप्न मंगळवारी झालेल्या उपांत्य लढतीत विश्वविजेत्या बेल्जियमकडून 2-5 अशा फरकाने पराभवामुळे भंगले होते. परंतु भारताला जर्मनीविरुद्धची लढत जिंकून कांस्यपदक जिंकण्याची आशा होती. भारत आणि जर्मनीमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक इतिहासात 8 सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधली आहे. यापैकी अखेरचे सुवर्णपदक मॉस्को ऑलिम्पिकमध्ये 1980 मिळविले होते. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव.